हॅलो मुलांनो, मागच्या तासाला आपण मागणीचे विश्लेषण पाहिलेले होते. तर मागणी विश्लेषणामध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामध्ये परस्पर विरोधी संबंध कसा असतो हे स्पष्ट केलेलं आहे. त्या प्रकरणामध्ये किमतीत किती टक्के बदल झाला असता मागणीत किती टक्के बदल होतो हे मात्र स्पष्ट केलेलं नाही, आणि त्यासाठी आपल्याला मागणीची लवचिकता हे पाहावं लागतं. आणि म्हणून प्राध्यापक मार्शल यांनी की किमतीत किती टक्के बदल झाला असता मागणीत किती टक्के बदल होतो हे स्पष्ट करण्यासाठी मागणीची लवचिकता हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आता एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणीत किती प्रमाणात घट होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणीत किती प्रमाणात वाढ होते हे आपल्याला मागणीच्या नियमावर समजत नाही, आणि त्यासाठी आपल्याला की मागणीची लवचिकता समजून घेणं गरजेचं असतं. मागणीच्या प्रकरणामध्ये काय सांगितलं तर किंमत आणि मागणी यामध्ये परस्पर विरोधी संबंध आहे किंवा व्यस्त संबंध आहे. किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते, एवढंच त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. पण किंमत वाढली असता मागणीत किती प्रमाणात घट होते किंवा किंमत कमी झाली असता मागणीत किती प्रमाणात वाढ होते हे मात्र हे मागणीचं विश्लेषण स्पष्ट करू शकत नाही, आणि त्यासाठीच प्राध्यापक मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडलेली आहे. आता मागणीच्या लवचिकतेची संकल्पना कशा पद्धतीनं स्पष्ट केलेली आहे तर प्राध्यापक मार्शल यांनी मागणीच्या लवचिकतेची संकल्पना मांडलेली आहे. आता एका चलातील बदलाचा दुसऱ्या चलावर होणारे परिणाम लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करते. चल म्हणजेच घटक, की एका घटकातील बदलाच्या दुसऱ्या घटकावर होणारा परिणाम म्हणजेच मागणीची लवचिकता त्या ठिकाणी तो स्पष्ट करत असतो. मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील बदलाचा मागणीतील बदलावर होणारा परिणाम स्पष्ट करत असतो. म्हणजे या ठिकाणी मागणीची लवचिकता ही संकल्पना जी आहे ती किंमत आणि इतर घटक यातील बदलाचा जो परिणाम होतो त्या परिणामाचा या ठिकाणी ही मागणीची लवचिकता अभ्यास करतो. आता प्राध्यापक मार्शल यांच्यामध्ये मागणीच्या लवचिकतेची संकल्पना कशा पद्धतीने आहे तर ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते, तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात. आता यावरून हे स्पष्ट होते की मागणीची लवचिकता ही एक तांत्रिक संकल्पना असून ती किमतीतील बदलामुळे मागणीतील बदलावर होणाऱ्या परिणामाचे मापन दर्शन. म्हणजे थोडक्यात काय तर किमतीतील बदलामुळे मागणीतील बदलावर जो परिणाम होतो तो परिणाम स्पष्ट करण्याचं काम हे मागणीची लवचिकता करते. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मागणीची लवचिकता म्हणजे काय तर किमतीतील बदलाचा मागणीतील बदलावर जो परिणाम होतो तो म्हणजेच मागणीची लवचिकता होय. थोडक्यात जर सांगायचं झालं तर किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता म्हणतात. किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास प्रमाणशीर शब्द फार महत्वाचा आहे. की किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असं म्हणतात. म्हणजेच थोडक्यात आणखी सोपं करून सांगायचं म्हणलं तर किमतीत किती टक्के बदल झाला असता मागणीत किती टक्के बदल होतो हे जे स्पष्ट करतं त्याला मागणीची लवचिकता असे म्हणतात. आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं सांगायचं झालं तर की किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. अशा पद्धतीनं ही मागणीची लवचिकतेची संकल्पना प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल या अर्थशास्त्रज्ञांनी स्पष्ट केलेली आहे. आता या मागणीच्या लवचिकतेचे विविध प्रकार आहेत, त्यापैकी आपल्याला तीन प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. की पहिला प्रकार आहे उत्पन्न लवचिकता, दुसरा प्रकार आहे छेदक लवचिकता, आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे किंमत लवचिकता. तर यापैकी आपल्याला पहिला प्रकार बघायचा आहे आणि तो प्रकार म्हणजेच उत्पन्न लवचिकता. तर आता या नावावरूनच आपल्याला ही संकल्पना स्पष्ट करता येते की उत्पन्न म्हणजेच काय आहे. तर आम्ही जे काही तुम्हाला प्राप्त होतं, जे काही तुम्हाला मिळतं ते म्हणजेच काय या ठिकाणी उत्पन्न. आणि या उत्पन्नावर बदल झाला असता मग मागणीत कशा प्रकाराने बदल होतो हे स्पष्ट करणारी संकल्पना म्हणजेच उत्पन्न लवचिकता. तरी सुद्धा की उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. की जे मी आता तुम्हाला सांगितलं तेच की उत्पन्नात बदल झाला असता मागणीत कशा प्रकारचा बदल होतो त्या संबंधालाच मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. आणि म्हणूनच की या नावावरूनच आपल्याला ही उत्पन्न लवचिकता स्पष्ट करता येते. की काय
उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय म्हणतात आपल्याला की उत्पन्नातील बदलामुळे मागणीत जो बदल घडून येतो त्याला या ठिकाणी उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. आता उत्पन्न व्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे जे इतर घटक आहेत ते घटक मात्र या ठिकाणी काय होतात स्थिर असतात. की उत्पन्न व्यतिरिक्त म्हणजे फक्त एक उत्पन्न सोडायचं आणि बाकीचे जे सगळे घटक आहेत ते सगळे घटक मात्र या ठिकाणी काय करायचं आपल्याला स्थिर गृहित धरायचे आहेत आणि फक्त बदल झाला तो कशात उत्पन्नात. म्हणजे उत्पन्न सोडून बाकीचे जे घटक आहेत ते उत्पन्न सोडून बाकीचे घटक स्थिर असतात असं या ठिकाणी गृहित धरलेलं आहे आणि फक्त उत्पन्नात बदल झाला असता मागणीत कशा प्रकारे बदल घडून येतो त्यालाच या ठिकाणी मागणीची उत्पन्न लवचिकता असं म्हणतात. आणि म्हणूनच उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला या ठिकाणी उत्पन्न लवचिकता असं म्हणलेलं आहे. म्हणजे फक्त बदल होतो तो उत्पन्नात आणि उत्पन्नात बदल झाला असता तुमच्या मागणीत सुद्धा बदल घडून येतो. म्हणजे उत्पन्नातील बदलाला प्रतिसाद हा मागणीतील बदल कसा देतो त्यालाच या ठिकाणी उत्पन्न लवचिकता असं म्हणतात. म्हणजे मागणीत बदल झाला पण तो कशामुळे झाला तर केवळ उत्पन्नात बदल झाला म्हणून तुमच्या मागणीत बदल झाला आणि उत्पन्न व्यतिरिक्त जे बाकीचे घटक आहेत ते उत्पन्न व्यतिरिक्त बाकीचे घटक मात्र कशा त्या ठिकाणी स्थिर आहेत आणि म्हणून उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला या ठिकाणी उत्पन्न लवचिकता असं म्हटलेलं आहे. मग आता हे जे उत्पन्न लवचिकता आहे हे उत्पन्न लवचिकता परत एकदा ऐकून घ्या किंवा लक्षात घ्या कसं तर मागणीत बदल झाला पण मागणीत बदल होण्याला कारणीभूत कोण आहे उत्पन्न आणि बाकीचे घटक मात्र कसे त्या ठिकाणी स्थिर आहेत आणि म्हणून उत्पन्नात बदल झाला असता मागणीत जो बदल होतो त्या संबंधाला त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे उत्पन्न लवचिकता. आता उत्पन्न लवचिकता एक सूत्ररूपाने आपल्याला स्पष्ट करायचं असेल तर ही मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. उत्पन्न लवचिकतेचं सूत्र काय करता येतं आपल्याला की मागणीची उत्पन्न लवचिकता आता उत्पन्न जर या ठिकाणी फक्त मी ऊ एवढंच लिहिलेलं आहे तर मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. हे संक्षिप्त रूपात जर आपल्याला स्पष्ट करायचं असेल तर कसं करता येईल तर मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर डेल्टा म भागिले डेल्टा य हा जो त्रिकोण दर्शिवलेला आहे त्याला काय म्हणायचंय डेल्टा तर डेल्टा म म्हणजे टक्के डेल्टा म भागिले टक्के डेल किंवा शेकडा डेल्टा य. आता या ठिकाणी म म्हणजेच काय आहे तर म म्हणजे मूळ मागणी आहे. य म्हणजेच काय आहे तर य म्हणजे मूळ उत्पन्न आहे. तुमच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी ते दर्शवलेलं आहे त्या पुस्तकामध्ये तुम्ही बघा की म म्हणजेच मूळ मागणी य म्हणजेच मूळ उत्पन्न डेल्टा म म्हणजेच मागणीतील बदल आणि डेल्टा य म्हणजेच उत्पन्नातील बदल. आता हा डेल्टा जो वापरलेला हा डेल्टा म्हणजेच काय आहे त्या ठिकाणी कशासाठी वापरलेला आहे तर बदलासाठी आणि म्हणून म म्हणजे काय आपली नुसतं म म्हणलं तर मूळ मागणी आहे य म्हणलं तर काय आहे मूळ उत्पन्न आहे. म म्हणजे मूळ मागणी य म्हणजेच मूळ उत्पन्न आणि मग हा डेल्टा जो प्रकार वापरलेला आहे तो डेल्टा कशासाठी आहे तर बदल दर्शवण्यासाठी आणि म्हणून डेल्टा म म्हणजेच मागणीतील बदल आणि डेल्टा य म्हणजेच या ठिकाणी काय आहे उत्पन्नातील बदल. आणि म्हणून मागणीची उत्पन्न लवचिकता म्हणल्यानंतर की मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. आणि म्हणून परत एकदा संकल्पना समजून घ्या की मागणीची उत्पन्न लवचिकता म्हणजे उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला या ठिकाणी मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचं सूत्र काय आहे की मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. आणि जर संक्षिप्त रूपामध्ये सांगायचं असेल तर टक्के डेल्टा म भागिले टक्के डेल्टा य म म्हणजेच मूळ मागणी य म्हणजेच मूळ उत्पन्न डेल्टा म म्हणजेच मागणीतील बदल आणि डेल्टा य म्हणजेच उत्पन्नातील बदल. हा झाला आपला पहिला प्रकार की मागणीच्या लवचिकतेचा. आता दुसरा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार आहे छेदक लवचिकता. आता छेदक लवचिकतेला आणखीन एक पर्यायी शब्द आहे तो पर्यायी शब्द म्हणजेच तिरकस लवचिकता असं सुद्धा याला म्हटलं जातं की छेदक लवचिकता किंवा तिरकस लवचिकता. आता छेदक लवचिकता किंवा तिरकस लवचिकता म्हणजे काय तर एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा
दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर जेव्हा परिणाम होतो तेव्हा त्याला म्हटलं जातं छेदक किंवा तिरकस लक्षित. आता उत्पन्नामध्ये काय रे, तर उत्पन्नात बदल झाला असता मागणीत बदल होतो. म्हणजे उत्पन्न बदलाचं काय, उत्पन्न लवचिकतेचं कसं म्हणता येतं, फक्त एकाच घटकात बदल आहे की उत्पन्नात बदल झाला असता मागणीत बदल होतो. आणि म्हणून उत्पन्नातला बदल आणि मागणीतला बदल त्याच्यामधला जो संबंध आहे तो म्हणजेच उत्पन्न लवचिकता. पण इथं मध्ये थोडंसं वेगळं आहे की छेदक किंवा तिरकस आहे, तिरकस आहे तर एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होतो. एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम हा दुसऱ्या वस्तूच्या मागणीत जेव्हा घडून येतो तेव्हा त्याला म्हटलं जातं छेदक लवचिकता. आणि म्हणून छेदक लवचिकतेमध्ये याचं सूत्र दिलेलं आहे ते की अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. म्हणजे एका वस्तूच्या मागणीत बदल झाला का तर दुसऱ्याच वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला. आणि म्हणून एका वस्तूच्या किमतीत बदल झाला असता दुसऱ्या वस्तूच्या मागणीत जेव्हा बदल घडून येतो तेव्हा त्याला म्हटलं जातं छेदक किंवा तिरकस असं लवचिकता. आता इथे उदाहरण दिलं नाही पण तरी सुद्धा तुम्हाला समजण्यासाठी एक छोटंसं उदाहरण देते, म्हणजे छेदक किंवा तिरकस लवचिकता कशी असते हे लक्षात येतं. की समजा चहा आणि कॉफी, आणि जास्तीत जास्त करून छेदक किंवा तिरकस लवचिकता जी असते ही छेदक किंवा तिरकस लवचिकता जी आहे ती पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या संदर्भात स्पष्ट केली जाते. आता पर्यायी वस्तू म्हणजेच काय, मागं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एका वस्तूच्या ऐवजी दुसरी वस्तू घेतलं तर चालतं त्याला म्हटलं जातं पर्यायी वस्तू. आणि पूरक वस्तू म्हणजे एक वस्तू घेतली की तिच्यासोबत दुसरी वस्तू घ्यावीच लागते त्याला म्हटलं जातं पूरक वस्तू. तर आता ही जी छेदक लवचिकता आहे ही छेदक लवचिकता कोणत्या बाबतीत दिसून येते, तर पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या बाबतीमध्ये ही छेदक लवचिकता दिसून येते. आणि म्हणून छेदक लवचिकता म्हणजेच काय, तर एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा इतर वस्तूंच्या मागणीत घडून येणारा बदल होय. म्हणजे एका वस्तूची किंमत कमी जास्त झाली असता दुसऱ्याच वस्तूची मागणी कमी जास्त होते. एका वस्तूची किंमत कमी जास्त झाली असता दुसऱ्याच वस्तूची मागणी कमी जास्त होते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं छेदक लवचिकता. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एक उदाहरण सांगते, म्हणून ते उदाहरण आहे चहा आणि कॉफी. की समजा चहाची किंमत वाढली, चहाची किंमत वाढली तर कॉफीची त्या ठिकाणी मागणी वाढते. बघा विधान लक्षात घ्या, उदाहरण कसं आहे चहा आणि कॉफी. चहाची किंमत वाढली, चहाची किंमत वाढली असता कॉफीची मागणी वाढते. आणि कॉफीची मागणी का वाढली, कॉफीची किंमत कमी झाली म्हणून कॉफीची मागणी वाढली का, तर नाही. कॉफीची मागणी वाढण्याला कारणीभूत कोण ठरलंय, चहाची किंमत. उदाहरण लक्ष देते, चहाची किंमत वाढली असता कॉफीची मागणी वाढली. एका वस्तूची किंमत वाढली असता दुसऱ्या वस्तूची मागणी वाढली. इकडे चहाची किंमत वाढली म्हणून चहाची मागणी कमी झाली की नाही त्याचं काय आपल्याला देणं घेणं नाही, पण चहाची किंमत वाढली म्हणून कॉफीची मागणी वाढली. चहाची किंमत वाढली म्हणून कॉफीची मागणी वाढली. कॉफीची मागणी वाढण्याला कारणीभूत कोण ठरला, तर चहाची किंमत. इकडे चहाची किंमत वाढली आणि म्हणून तिकडे लोकांनी काय केलं, कॉफीचा उपभोग घ्यायला सुरुवात केली आणि आपोआप चहाची मागणी जी आहे ती चहाची मागणी कमी झाली. आणि म्हणून चहाची किंमत वाढली असता कॉफीची मागणी वाढली. कारण का, तर त्या ठिकाणी एका वस्तूची किंमत वाढली असता दुसऱ्या वस्तूची त्या ठिकाणी मागणी वाढली. मग दुसऱ्या वस्तूची मागणी का वाढली, तर त्या ठिकाणी कॉफीची किंमत कमी झाली म्हणून कॉफीची मागणी वाढली नाही, तर इकडे चहाची किंमत वाढली आणि म्हणून तिकडे काय झालेली आहे, कॉफीची मागणी वाढलेली आहे. आणि लोकांनी चहाचा उपभोग घ्यायचा कमी केला आणि त्याचबरोबर तिकडे त्याला पर्यायी वस्तू जी होती कॉफी त्या पर्यायी वस्तूची त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली. आणि म्हणून एका वस्तूची किंमत वाढली असता दुसऱ्या वस्तूची जेव्हा मागणी वाढते किंवा एका वस्तूची किंमत कमी जास्त झाली असता दुसऱ्या वस्तूची मागणी कमी जास्त होते किंवा एका वस्तूच्या किमतीत बदल झाला असता दुसऱ्या वस्तूच्या मागणीत बदल होतो तेव्हा त्यास छेदक लवचिकता असे म्हणतात. आणि म्हणून मग याचं सूत्र कसं दिलेलं आहे आपल्याला, तर मागणीची छेदक लवचिकता बरोबर अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. ब वस्तूच्या किमतीत बदल झाला आणि त्याचा परिणाम काय झाला, तर अ वस्तूच्या मागणीत बदल झाला. आणि म्हणून एका वस्तूच्या किमतीत बदल झाला असता दुसऱ्या वस्तूच्या मागणीत जेव्हा बदल होतो तेव्हा त्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं छेदक लवचिकता. आता या ठिकाणी अ म्हणजेच मूळ वस्तू आहे आणि ब म्हणजे जे आहे त्या अन्य वस्तू किंवा इतर वस्तू आहे.
आता हे जे सूत्र आहे हे आपल्याला संक्षिप्त रूपात जर घ्यायचं असेल तर ते कसं घेता येईल रे तर टक्के शेकडा म टक्के डेल्टा म अ भागिले डेल्टा टक्के डेल्टा क ब सूत्र इथे त्या संक्षिप्त रूपामध्ये दिलेलं आहे अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल ब वस्तूच्या किमतीत बदल झाला आणि म्हणून काय झालं तर अ वस्तूच्या मागणीत बदल झाला अ वस्तूच्या मागणीत बदल काय झाला तर ब वस्तूच्या किमतीत बदल झाला आणि त्यामुळे अ वस्तूच्या मागणीत बदल झालेला आहे आणि मग संक्षिप्त रूपामध्ये कसं स्पष्ट करता येतं तर मागणीची छेदक लवचिकता बरोबर टक्के डेल्टा म अ भागिले टक्के डेल्टा क ब आता इथे पुस्तकामध्ये तुमच्या दिलेलं आहे तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकता की इथं अ म्हणजेच मूळ वस्तू आहे तर ब म्हणजे इतर किंवा अन्य वस्तू आहे तर आता म अ म्हणजेच काय आहे तर अ वस्तूची मूळ मागणी तर डेल्टा अ म्हणजेच अ या मूळ वस्तूच्या मागणीतील बदल म्हणून मग मी सांगितलं तुम्हाला की डेल्टा हा कशासाठी वापरला जातो तर बदलासाठी क ब म्हणजेच ब वस्तूची मूळ किंमत तर डेल्टा ब म्हणजेच ब या पर्यायी वस्तूच्या किमतीतील बदल म्हणजे अ आणि ब जे आहे ते मूळ आहे तर डेल्टा जे आहे ते त्यातला बदल आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण या मागणीचे जे प्रकार आहे ते मागणीचे किती प्रकार पाहिले आपण दोन प्रकार पाहिले की एक आहे ते उत्पन्न लवचिकता आणि दुसरं आहे ते काय छेदक लवचिकता तर आता यामध्ये तिसरा जो प्रकार आहे तो तिसरा प्रकार आहे किंमत लवचिकता मागणीच्या लवचिकतेचे आपण दोन प्रकार पाहिले एक उत्पन्न लवचिकता आणि दुसरा आहे ते छेदक लवचिकता आता तिसरा जो प्रकार आहे तो तिसरा प्रकार आहे किंमत लवचिकता की जसं उत्पन्न लवचिकतेवरून आपल्याला लक्षात येतं की उत्पन्नात बदल झाला असता मागणीत बदल होतो तेव्हा त्याला उत्पन्न लवचिकता म्हणतात तर किमतीमध्ये काय म्हणता येईल तुम्हाला आता की किंमत लवचिकता जी संकल्पना आहे ती मार्शल यांनी स्पष्ट केलेली आहे की किमतीतील प्रमाणशीर बदलामुळं मागणीत जो प्रमाणशीर बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असं म्हणतात म्हणजे थोडक्यात काय तर किमतीत जो बदल झाला त्या बदलामुळं मागणीत जो बदल झाला आणि त्यातला जो प्रमाणशीर बदल आहे त्यालाच या ठिकाणी किंमत लवचिकता असं म्हटलेलं आहे म्हणजे मागणीत बदल झाला तर मागणीत बदल होण्याला कारणीभूत कोण ठरलं तर किंमत आणि मागणीत बदल होणारा जर किंमत कारणीभूत ठरत असेल तर त्याला म्हणायचं किंमत लवचिकता आणि मागणीत बदल होणारा जर उत्पन्न म्हणजे कारणीभूत ठरत असेल तर त्याला म्हणायचं उत्पन्न लवचिकता आणि म्हणून किंमत लवचिकतेची व्याख्या काय तर किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत जो प्रमाणशीर बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असं म्हणतात म्हणजे किमतीत किती टक्के बदल झाला असता मागणीत किती टक्के बदल होतो हे स्पष्ट जे करतं त्यालाच मागणीची किंमत लवचिकता असं म्हणतात तर त्या किंमत लवचिकतेचं सूत्र दिलेलं आहे की नावाप्रमाणेच मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल आणि या सूत्रावर सुद्धा आपल्याला त्या किंमत लवचिकतेची जी व्याख्या आहे ती व्याख्या स्पष्ट करता येते की किमतीत शेकडा बदल झाला असता मागणीत जो शेकडा बदल होतो त्यालाच मागणीची किंमत लवचिकता असं म्हणतात किंवा किमतीत किती टक्के बदल झाला असता मागणीत किती टक्के बदल होतो हे स्पष्ट करणाऱ्या संकल्पनेला या ठिकाणी किंमत लवचिकता असं म्हणतात किंवा आणखी की किमतीतील प्रमाणशीर बदलामुळं मागणीत जो प्रमाणशीर बदल होतो त्यालाही मागणीची किंमत लवचिकता असं म्हटलं जातं आणि मग सूत्राप्रमाणे काय म्हणता येईल की मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल हे संक्षिप्त रूपात जर आपल्याला स्पष्ट करायचं असेल तर की टक्के डेल्टा म भागिले टक्के डेल्टा क मग आता म आणि क जे आहे या ठिकाणी म म्हणजे काय असणार आहे मूळ मागणी आणि क म्हणजे काय असणार आहे मूळ किंमत आणि हा डेल्टा जो आहे तो काय असणार आहे डेल्टा हा बदलासाठी वापरला जातो तर डेल्टा म म्हणजेच मागणीतील इथे शेकड्याचं चिन्ह दिलेलं आहे शेकडा बदल तर डेल्टा क म्हणजेच किमतीतील शेकडा बदल तर या ठिकाणी परत खाली स्पष्ट केलेलं आहे म म्हणजेच मूळ मागणी की जे मी सांगितलं तुम्हाला तेच की म म्हणजे मूळ मागणी तर डेल्टा म म्हणजेच नवीन मागणी व जुनी मागणी यातील फरक क म्हणजेच मूळ किंमत आणि डेल्टा क म्हणजेच नवीन किंमत आणि जुनी किंमत यातील फरक
आता दोघातला नवे आणि जुन्यातला फरक म्हणजे काय आहे, तो मागणीतला जो बदल असतो तो मागणीतला बदल आणि जो किमतीतला बदल असतो तो किमतीतला बदल. आणि म्हणूनच की डेल्टा म भागिले डेल्टा क म्हणजे मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. अतिशय साध्या सरळ सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे मागणीच्या लवचिकतेचे जे प्रकार आहेत ते मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करता येणार. आता पुस्तकामध्ये बघितलं तर थोडंसं आपल्याला क्लिष्ट वाटतं किंवा थोडंसं अवघड वाटतं, पण तसं जर बघितलं तर याच्यामध्ये क्लिष्टता किंवा कठीण असं काहीही नाही. एक जर पॉईंट समजला या ठिकाणी तर बरोबर पुढचे जे पॉईंट आहेत ते पुढचे सर्व पॉईंट आपल्याला सहज स्पष्ट होतात. आणि म्हणून मुळात मागणीची लवचिकताच काय आहे की मागणीच्या लवचिकतेची संकल्पना मागच्यांनी कशा पद्धतीनं स्पष्ट केलेली आहे, तर एका घटकातील बदलाचा दुसऱ्या घटकावर होणारा जो परिणाम आहे ते परिणाम स्पष्ट करणारी संकल्पना म्हणजेच मागणीची लवचिकता. आणि म्हणून की किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता म्हणतात. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येते का बघा की मार्शलनं मागणीची लवचिकता आणि मागणीची किंमत लवचिकता या दोन्ही संकल्पना एकाच अर्थानं वापरलेल्या. विधान नीट लक्षात येऊन ऐका की मार्शलच्या मतानुसार मागणीची लवचिकता आणि मागणीची किंमत लवचिकता ही जी संकल्पना आहे ती संकल्पना एकाच अर्थानं वापरलेली आहे. म्हणजेच मागणीची लवचिकता म्हणजे थोडक्यात काय, तर मागणीची किंमत लवचिकता. आणि म्हणून किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. म्हणजे आपल्याला समजायला सहज सोपं आहे की मागणीची लवचिकता म्हणजेच काय थोडक्यात, तर मागणीची किंमत लवचिकता. म्हणजे थोडक्यात मार्शलच्या मतानुसार मागणीची लवचिकता म्हणजे मागणीची किंमत लवचिकता या अर्थाने त्यांनी स्पष्ट केलेली आहे. आणि अशा या मागणीच्या लवचिकतेचे मग एकूण किती प्रकार पडलेले आहेत, तीन प्रकार पडलेले आहेत. तर पहिला प्रकार काय आहे, उत्पन्न लवचिकता. दुसरा प्रकार काय आहे, छेदक लवचिकता. तिसरा प्रकार किंमत लवचिकता. आता उत्पन्न लवचिकता म्हणजे परत एकदा स्पष्ट करते की उत्पन्न लवचिकता म्हणजे उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. म्हणजेच मागणीत बदल झाला मग तो कशामुळे झाला रे, तर उत्पन्नात बदल झाला म्हणून. आणि म्हणूनच या ठिकाणी की उत्पन्नाव्यतिरिक्त उत्पन्न सोडून इतर जे घटक आहेत ते उत्पन्न सोडून इतर घटक या ठिकाणी स्थिर आहेत असं गृहीत धरायचं आहे. मागणीत बदल होतो तो फक्त उत्पन्नात बदल झाल्यामुळे. आणि म्हणूनच की उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणीत घडून येणारा बदल असतो त्यालाच या ठिकाणी उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. उत्पन्न लवचिकता म्हणजे नावावरून स्पष्ट करायचं, परत मी तेच सांगते की उत्पन्न लवचिकता म्हणजेच काय, तर उत्पन्नात बदल झाल्यामुळं मागणीत जो बदल घडून येतो त्यालाच या ठिकाणी उत्पन्न लवचिकता असं म्हटलेलं आहे. आणि थोडक्यात सूत्र काय की मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. आणि मग या सूत्रावरून सुद्धा आपल्याला या ठिकाणी ह्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना स्पष्ट करता येते की उत्पन्नातील शेकडा बदल आणि मागणीतील शेकडा बदल यांचा जो प्रमाणशीर बदल असतो त्यालाच या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, उत्पन्न लवचिकता. किंवा उत्पन्नात बदल झाल्यामुळं मागणीत जो बदल घडून येतो त्याला या ठिकाणी उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. आणि संक्षिप्त रूपामध्ये याचं जे सूत्र आहे ते कसं करता येतं की टक्के डेल्टा म भागिले टक्के डेल्टा य. आणि या ठिकाणी म म्हणजेच काय आहे, मग मूळ मागणी. य म्हणजे काय आहे, मूळ उत्पन्न. डेल्टा म म्हणजे काय आहे, मागणीतील बदल. आणि डेल्टा य म्हणजे काय आहे, उत्पन्नातील बदल. डेल्टा हे सिम्बॉल कशासाठी वापरलं जातं, तर बदलासाठी. दुसरा प्रकार काय पाहिला आपण, छेदक लवचिकता. छेदक लवचिकता म्हणजेच काय, तर तिरकस लवचिकता. आता छेदक लवचिकता कशी असते, तर एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर जेव्हा होतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, छेदक लवचिकता. म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा इतर वस्तूंच्या मागणीत घडून येणारा बदल म्हणजेच छेदक लवचिकता होय. म्हणजे परत आणखी सोपं करून सांगते की एका वस्तूच्या किमतीत बदल झाला असता दुसऱ्या वस्तूच्या मागणीत जेव्हा बदल घडून येतो तेव्हा त्याला छेदक लवचिकता असं म्हटलं जातं. आणि म्हणून मी उदाहरण काय सांगितलं की चहा आणि कॉफी. कारण छेदक लवचिकता हे कुठं दिसून येते, तर पर्यायी आणि पूरक वस्तू ज्या असतात
असतात त्या पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या बाबतीमध्ये छेदक लवचिकता दिसून येते. चहाची किंमत वाढली असता कॉफीची मागणी वाढते. कॉफीची मागणी का वाढली तर चहाची किंमत वाढली म्हणून या ठिकाणी काय झालं कॉफीची मागणी वाढली. आणि म्हणून एका वस्तूच्या किमतीत बदल झाला असता दुसऱ्याच वस्तूच्या मागणीत बदल होतो. म्हणजे ज्या वस्तूची किंमत कमी जास्त झाली त्याच वस्तूची मागणी कमी जास्त होत नाही तर ज्या वस्तूची किंमत कमी जास्त झाली त्याला जे पर्यायी किंवा त्याला ज्या पूरक वस्तू असतात त्याच्या मागणीमध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा त्याला छेदक लवचिकता असं म्हणतात. आणि म्हणून एका वस्तूच्या किमतीत बदल झाला असता दुसऱ्या वस्तूच्या मागणीत जो बदल होतो तेव्हा त्याला छेदक लवचिकता असं म्हणतात. आणि मग त्याचं सूत्र कसं होतं की मागणीची छेदक लवचिकता बरोबर अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. अ म्हणजेच काय होतं मूळ वस्तू तर ब म्हणजेच काय होतं अन्य वस्तू. तर संक्षिप्त रूपामध्ये काय घेतलं होतं आपण की मागणीची छेदक लवचिकता बरोबर टक्के डेल्टा म अ भागिले डेल्टा क क ब आणि मग म अ म्हणजे अ वस्तूची मूळ मागणी डेल्टा अ म्हणजे अ या मूळ वस्तूच्या मागणीतील बदल क ब म्हणजेच काय ब वस्तूची मूळ किंमत तर डेल्टा ब म्हणजेच काय ब या पर्यायी वस्तूच्या किमतीतील बदल. आणि त्यानंतर तिसरा जो प्रकार होता तो तिसरा प्रकार होता आपला किंमत लवचिकता. मग याच्यावर एखादं विधान होऊ शकतं की मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना डॅश या अर्थशास्त्रज्ञांनी मांडली. तर मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना कोणी मांडलेली आहे अल्फ्रेड मार्शल या अर्थशास्त्रज्ञांनी. मग किंमत लवचिकतेची व्याख्या काय की किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत जो प्रमाणशीर बदल होतो तेव्हा त्याला मागणीची किंमत लवचिकता असं म्हणतात. म्हणजे किमतीत किती टक्के बदल झाला असता मागणीत किती टक्के बदल होतो ही जी संकल्पना स्पष्ट करते त्याला किंमत लवचिकता असं म्हणतात. मागणीची किंमत लवचिकता बरोबर या ठिकाणी मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल सूत्ररूपाने किंवा संक्षिप्त रूपाने जर सांगायचं झालं तर टक्के डेल्टा म भागिले टक्के डेल्टा क. तर आता या ठिकाणी म म्हणजेच मूळ मागणी डेल्टा म म्हणजेच मागणीतील बदल क म्हणजेच मूळ किंमत आणि डेल्टा क म्हणजेच किमतीतील बदल. अशा पद्धतीनं हे मागणीच्या लवचिकतेचे आपण किती प्रकार बघितले तीन प्रकार बघितले. यानंतर आपल्याला मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार बघायचे आहेत. आता इथे एक लक्षात घ्या की मागणीच्या लवचिकतेचे प्रकार वेगळे आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार वेगळे. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा तर विद्यार्थी मागणीच्या लवचिकतेचे प्रकार लिहितात. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार विचारलं तर मागणीच्या किंमत लवचिकतेचे आणि मग थोडंसं कन्फ्युजन त्या ठिकाणी होतं. त्याच्यामुळं इथे हे क्लिअर करा अगोदर की मागणीच्या लवचिकतेचे प्रकार म्हणलं किती उत्पन्न लवचिकता छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता हे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आहेत. आणि आता आपण पुढच्या तासाला जे पाहणार आहोत ते मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार वेगळे आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार वेगळे. या ठिकाणी आज आपण पाहिले ते मागणीच्या लवचिकतेचे प्रकार इथं पाहिलेले आहेत. धन्यवाद.